मित्रांनो, काय घरी बसल्या बोर झालात? चला काहीतरी मजा करूया. सगळे उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया. साथ साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे. साथ साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे. चाहे जहाँ भी हम जाएंगे, यीशु का नाम हम ले जाएंगे. हम सब एक होकर बोलेंगे, खुशियों से शोर मचा देंगे. चला आता आपण प्रार्थना करूया, गॉड बरोबर बोलूया. आपण आपल्या पालकांसाठी, भावंडांसाठी, नातेवाईकांसाठी, कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी प्रार्थना करत आहोत. ज्यांचे तारण झाले नाही ते येशू ख्रिस्ताला त्यांच्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारत आहे. आपण त्यांच्या जीवनात समृद्धी, आरोग्य, यश, देवाची बुद्धी बोलतो. आमेन. ओ राजे के बोंत्राला बोशा खार रे के बोंत्राले, रीतक बोंत्राला बोशा खार रे के बोंत्राले. राजे के बोंत्राला बोशा खार रे के बोंत्राले, रीतक बोंत्राला बोशा खार रे के बोंत्राले. राजे के बोंत्राला बोशा खार रे के बोंत्राले, रीतक बोंत्राला बोशा खार रे के बोंत्राले. राजे के बोंत्राला बोशा खार रे के बोंत्राले,
दीदक बोंद्राला बोशा खार लेके बोंद्राले राजे के बोंद्राला बोशा खार लेके बोंद्राले दीदक बोंद्राला बोशा खार लेके बोंद्राले राजे के बोंद्राला राजे के बोंद्राला बोशा खार लेके बोंद्राले दीदक बोंद्राला बोशा खार लेके बोंद्राले राजे के बोंद्राला बोशा खार लेके ही सर्व प्रार्थना येशु ख्रिस्ताच्या नावात मागते आमेन. धन्यवाद आमच्या समोर प्रार्थना करण्यासाठी. पुढच्या लव्याने पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. गॉड ब्लेस यू. हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? काय तुम्हाला माहिती लाईन लँग्वेज शिकल्याने काय होतं? मी तुम्हाला सांगते, हे तुम्हाला लक्ष ठेवण्यास मदत करते. याच्याद्वारे तुम्ही अजून चांगल्या रीतीने गोष्टीवर लक्ष लावू शकता. याच्याद्वारे तुमची बुद्धी अजून तीव्र होते आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात खेळण्यात अजून चांगल्या रीतीने फोकस करू शकता. आणि आपण छोटी बेबी बरोबर पण बोलू शकता. आहे ना ही चांगली गोष्ट? चला तर मग शिकूया. आणि आपले आई वडील पण याच्यावर लक्ष देऊ शकता.
आता ही वेळ आहे मुलांच्या वास्तविकते संग्रहाची आणि आपण खूप चांगले चांगले गोष्टी शिकणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये. ही वेळ आहे जातफडीची. आजचं वचन आहे, देव तुमच्यावर विशेष रूपाने प्रेम करतो. हालेलुया. मत्तयाचा 10वा अध्याय आणि 30वं वचन ते 31वं वचन म्हणत, तुमच्या डोक्यावरील केसांची संख्या ही आहे, म्हणून घाबरू नका, तुम्ही अनेक पक्ष्यांपेक्षा जास्त आहात. हालेलुया. देव तुमच्यावर किती प्रेम करतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्याला तुमची हसायची पद्धत, तुमचा आवाज आणि तुमच्या बद्दलची प्रत्येक गोष्ट आवडते. संपूर्ण जगात तुमच्या सारखे कोणीही नाही आणि तुम्ही त्याच्यासाठी खूप खास आणि मौल्यवान आहात. हालेलुया. देवाला तुमच्याबद्दल तुमचे आवडते खाद्यपदार्थ, सर्वोत्तम मित्र, अगदी तुम्ही काल रात्री काय खाल्ले ह्याबद्दल सर्व काही माहित आहे, कारण त्याला तुमची खूप काळजी आहे. म्हणून तुमचे डोके उंच करा, तुमची छाती रुंद करा आणि तुमचे खांदे रुंद करा, कारण तुमचा स्वर्गीय पिता तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुमचे कौतुक करतो. हालेलुया. आजचं वचन संदर्भ आहे 1 योहान ह्याचा 3रा अध्याय आणि 1वं वचन. चला आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे प्रार्थनांना बोलूया. प्रिय पित्या, जसे मी तुझ्या उपस्थितीत सहभागी होतो तसेच मला तुझ्या वचनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. जसे ते येशूच्या नावात ओतले जातात. आमेन. हालेलुया. बाय बाय. बसल्या बसल्या बोर झालात का? चला उभी राहूया आणि सगळे मिळून नाचूया. पृथ्वी पर जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा. स्वर्ग पृथ्वी पर जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा. उसके वचन में जीते ना देखोगे, उसके स्वरूप में बदलते जाओगे. उसके वचन में जीते ना देखोगे, उसके स्वरूप में बदलते जाओगे. कि उसका वचन तेरे पैरों के लिए दीपक है और रास्ते में है प्रकाश. कि उसका वचन तेरे पैरों के लिए दीपक है और रास्ते में है प्रकाश. स्वर्ग पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा. स्वर्ग पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा. उसका वचन है सत्य जीवन, वह तुम्हें बढ़ाने के है योग्य. उसका वचन है सत्य जीवन, वह तुम्हें बढ़ाने के है योग्य. कि उसका वचन जितना तुम सुनोगे विश्वास में उतने ही बढ़ते जाओगे. कि उसका वचन जितना तुम सुनोगे विश्वास में उतने ही बढ़ते जाओगे. उसके वचन में जीते ना देखोगे, उसके स्वरूप में बदलते जाओगे. उसके वचन में जीते ना देखोगे, उसके स्वरूप में बदलते जाओगे. कि उसका वचन तेरे पैरों के लिए दीप
दीपक है और रास्ते में है प्रकाश, कि उसका वचन तेरे पैरों के लिए दीपक है और रास्ते में है प्रकाश। स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा, स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। उसका वचन है सत्य जीवन, वह तुम्हें बढ़ाने के है योग्य। उसका वचन है सत्य जीवन, वह तुम्हें बढ़ाने के है योग्य। कि उसका वचन जितना तुम सुनोगे विश्वास में उतने ही बढ़ते जाओगे, कि उसका वचन जितना तुम सुनोगे विश्वास में उतने ही बढ़ते जाओगे। स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा, स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कसे आहात तुम्ही? माझा विश्वास आहे तुम्ही आशीर्वादित आहात आणि देवाच्या कृपेच्या द्वारा आपण सर्व गौरवातून गौरवात जात आहोत। एकदा पुन्हा तुमचा सर्वांचं स्वागत आहे। जिथे कुठे तुम्ही आहात तिथे तुम्ही आपल्या बंधू भगिनींचे, आई वडिलांचे आणि मित्र मैत्रिणींचे हाय फाय देऊन स्वागत करू शकतात। तुम्हा सर्वांना माहीत आहे आपण कोणत्या विषयावर बोलत आहोत। आपला विषय आहे ख्रिस्ती चरित्राच्या वरती। आजचा आपला विषय आहे वचन नियंत्रित जीव। हालेलुया, हो, वचन नियंत्रित जीव। प्रेज द लॉर्ड। बरोबर, आपल्या सर्वांच्या जवळ जीभ आहे। हालेलुया। आणि ही जी जीभ आहे ती आपल्या पाच इंद्रियांमधून एक इंद्रिय आहे आणि पुष्कळदा आपल्या सर्वांना जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपण कोणतीही वस्तू खातो त्या पदार्थाची चव जीभद्वारा समजते। खारट आहे, गोड आहे, आंबट आहे हे आपल्याला जीभेद्वारा समजतं। तुम्हाला माहिती आहे आपली जीभ खूप शक्तिशाली आहे, सामर्थ्य आहे। हो, प्रेज द लॉर्ड। जसं आपण पुढे जाऊ तसं आपण समजणार आहोत की आपली जीभ किती शक्तिशाली आहे। प्रेज द लॉर्ड। कोणाला ओळखायचं असेल त्याच्या आत्मिकतेला मोजायचं असेल तर आपण त्यांच्या शब्दाच्या द्वारे त्याला मोजू शकतो। दुसरे आपल्याबद्दल काय बोलतात याने काही फरक पडतो। आपण प्रत्येक दिवशी कोणते शब्द वापरतो, कदाचित आपण कोणासाठी ही बोलत असू, स्वतःशी ही बोलत असू, देवासोबत, मित्रांसोबत, परिस्थितीसोबत, निसर्गासोबत, कोणाशीही आपण बोलत असतो तेव्हा आपल्या खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि हे कारण आहे की देवाच्या मुलांच्या रूपामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नेहमी विश्वासाने भरलेले आत्म्याला वाढवणारे शब्दांचा वापर करायचा आहे। जसं मी म्हटलं आहे आपली जीभ खूप शक्तिशाली आहे। तुम्ही जहाज पाहिला आहे, मोठे जहाज? प्रेज द लॉर्ड। जेव्हा जहाजाला कॅप्टन डाव्या किंवा उजव्या बाजूला फिरवतो तेव्हा संपूर्ण जहाज त्या दिशेला वळले जाते। तुम्हाला माहिती आहे कोणत्या कारणामुळे मोठे मोठे जहाजचा खाली एक लहानशी एक रडळ असते? तो दिसायला खूप छोटा असतो आणि कॅप्टन जेव्हा जहाजाला डाव्या किंवा उजव्या बाजूला वळवतो तेव्हा ते रडळसुद्धा डाव्या किंवा म्हणून एवढं जहाजसुद्धा ज्या बाजूला रडळ फिरतो त्या बाजूला जहाज वळते। जर कॅप्टन उजव्या बाजूला स्टेअरिंग फिरवतो रडळसुद्धा त्या बाजूला वळतो आणि संपूर्ण जहाज त्या बाजूला वळतो। कितीही मोठं जहाज असलं तरी त्याला लहान रडळ जहाजाला नियंत्रित करते।
प्रेज द लॉर्ड, वारं आलं, वादळ आलं, तरी सुद्धा ज्या बाजूला रडर फिरते त्या बाजूला जहाज फिरते. हालेलुया. ज्या प्रकारे रडर संपूर्ण जहाजाचा दिशेला बदलून टाकते, याच प्रकारे आपली जीभ सुद्धा आहे. आपण आपल्या शब्दाच्या द्वारे नेहमी आरोग्य, सफलता आणि पुढे जाणाऱ्या जीवनामध्ये वाढू शकतो. केव्हाही नकारात्मकला, भीतीला की मी नाही करू शकत, ते नाही करू शकत असं बोलू नका. केव्हाही चुकीचे शब्द वापरू नका, चुकीचे शब्द बोलू नका. तुम्हाला खऱ्या अर्थाने देवाच्या वचनाला जीवेवर ठवावं लागेल आणि बोलावं लागेल जे देवाचं वचन सांगतं आहे. काय हे अद्भुत नाही का? तुम्ही तुमच्या शब्दांच्या द्वारा आजार, गरिबी, दुर्बलता, अशक्तपणा या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहू शकता. तुमच्या शरीरापासून तुम्ही हे दूर ठेवू शकता. तुमच्या शरीरासाठी नेहमी काय बोला? स्वास्थ्य बोला, सामर्थ्य बोला. खूप सारी मुले आजारी आहेत कारण ती लक्ष देत नाहीत की ती कोणत्या शब्दांचा वापर करतात. आणि बहुतेक वेळा आई वडील पण चुकीच्या शब्दांचा वापर करतात. त्यांनी वर्षानुवर्ष काय केले आहे? आपल्या मुलासाठी चुकीच्या शब्दांचा वापर केला. हेच कारण आहे पुढे जाऊन त्या गोष्टी त्या मुलांच्या जीवनात घडतात व आपल्याला बघायला मिळतात. म्हणूनच गरजेचे आहे की आपण आपल्या जीभेला नियंत्रित केले पाहिजे आणि आपल्याला जीवनाला काय करू शकतो नियंत्रणात आणू शकतो. तुम्ही तुमच्या जीभेचा वापर कुठल्याही प्रकारच्या आवाहन, समस्या, हार, असफलता ह्यातून बाहेर पडण्यासाठी करू शकता. असे होऊ शकते की तुमच्या धर्मामध्ये, शाळेत अशा गोष्टी होऊ शकतात की तुम्ही तुमच्या जीभेद्वारे या शब्दाद्वारे काय करू शकता, त्या परिस्थितीमधून तुम्ही बाहेर पडू शकत, तुम्ही स्वतःला यातून बाहेर काढू शकता. तुम्हाला माहीत आहे आज जे काही तुम्ही तुमच्या जीवनात आहात ते सगळे तुमच्या शब्दांचे परिणाम आहेत. या शब्दांचे परिणाम हेच एकमात्र सत्य आहे. ज्या गोष्टी तुम्ही बोलत होतात त्याचा परिणाम आहे की जिथे कुठे पण आपण आज आहोत व जे कोणी आपण आज आहोत प्रकारच्या शब्दांचा वापर आपण करतो. जर तुम्ही तुमच्या जीवनात पाहतात की गोष्टी तशा नाही आहेत, संयुक्तिक रूपाने काय करा? तुम्ही तुमच्या मनाला तयार करतात की पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहू शकतात. तुम्हाला काय पाहिजे की ते तुमच्या जीवनात घडावे. बोलायला चालू करा, हालेलुया. आणि तुम्ही पाहाल की जसे तसे तुम्ही बोलत आहात वेळेनुसार तुम्ही त्या गोष्टी घडताना पण पाहाल. त्याचप्रमाणे जर तुमचे जीवन योग्य दिशेने पुढे जात असेल, परमेश्वराचे वचन याप्रमाणेच बोलत राहा. तुमच्या जीवनासाठी म्हणजे त्या महान महिमा आणि जीवनाच्या त्या उच्च स्तरावर आणखीन पुढे जात राहाल. आणि हे सगळं शक्य आहे जर तुम्ही तुमच्या जीभेचा योग्य वापर कराल. जर तुम्ही संयुक्तिक रूपाने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योग्य शब्दांचा वापर कराल. मरकुस 11:23 मध्ये येशू, जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. म्हणूनच आपल्या शब्दांचा वापर करा जीवनाला सुंदर बनवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती लोकांसाठी एक आत्मिक भाषा आहे आणि हेच कारण आहे की देवाच्या मुलांच्या रूपात तुम्हाला परमेश्वराच्या वचनाला तुमच्या ओठांमध्ये ठेवणे गरजेचे आहे. कारण तुमचे हे अद्भुत जीवन तुमच्या जीभेवर अवलंबून आहे. लक्षात ठेवा की तुमची तुमच्या जीवनावर काय करते, हुकमत करते. हालेलुया. मत्तय 12:36-37 मध्ये लिहिले आहे, व्यर्थ आणखी मी तुम्हास सांगतो की तो प्रत्येक शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील. कारण तू आपल्या बोलण्यावरून
न्यायी ठरवील तर तुम्ही बघू शकता की येशू ख्रिस्ताने प्रत्येक शब्द जो आपण बोलतो त्याचा आपल्यावर हिशोब, तो आपल्याला सांगतो की प्रत्येक शब्द जो आपण बोलतो तो किती महत्त्वपूर्ण आहे. तर देवाच्या मुलाच्या रूपाने लक्षात ठेवा, तुम्हाला संयुक्तिक राहावं लागेल व ध्यान ठेवा की कुठल्या प्रकारच्या शब्दांचा वापर आपण करत आहोत. कारण आपल्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्द काय आहे सामर्थ्य, तुमचे जीवन चरित्र आहे. तुमच्या शब्दांचे हेच कारण आहे की आपण कुठल्या शब्दांचा वापर करतो ते काय आहे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य शब्दाचा वापर करतात तर तुमचे जीवन महिमेने भरलेले, शांतीने, उत्कृष्टता, सफलता, भरपूरीने भरलेले असेल. जसे मरकुस 11:23 लिहिले आहे, जे तुम्ही बोलाल ते तुम्हाला मिळेल. विचार करा, हे किती महत्त्वपूर्ण आहे. जे आपण बोलू ते आपल्याला मिळेल. तर जर तुम्ही बोलत आहात तर लक्ष ठेवा की मी काय बोलत आहे. जे काही मी बोलत आहे ते परमेश्वराच्या, तुम्हाला स्वतःला ट्रेन करावं लागेल, स्वतःला शिक्षित करावं लागेल की तुम्ही नेमकी कुठल्या शब्दांचा वापर करत आहात. आत्माने भरलेल्या, आत्म्याला वर घेणाऱ्या, तुम्हाला पुढे घेऊन जाणाऱ्या, सफलतेच्या मार्गावर नेणाऱ्या शब्दांचा लक्षात असू दे की तुम्ही कुठल्या प्रकारच्या शब्दांचा वापर करता. कारण तेच शब्द काय करतात, तुमचं जीवन नियंत्रित करतात. तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवू शकतात, विजयी ठेवू शकतात, सुरक्षित ठेवू शकतात तुमच्या शब्दांद्वारे. म्हणूनच काय करा, तुम्ही स्वतःला पहा की प्रत्येक दिवशी तुम्ही कुठल्या प्रकारच्या शब्दांचा वापर करतात. नेहमी कुठल्या प्रकारच्या शब्दांना बोला जे आपल्याला उंच स्तरावर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे नाही आहे त्या बोलू नका. लक्षात असू द्या, तुमचे शब्द तुमच्या जीवनाला काय करतात, नियंत्रित करतात. जे तुम्ही बोलाल ते तुम्हाला मिळेल. जर तुम्ही विजय बोलाल तर तुम्ही विजय व्हाल. जर तुम्ही स्वास्थ बोलाल तर स्वास्थ तुमचे असेल. शांती बोलाल तर शांती मिळेल. हालेलुया. आणि तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, तुमचे शहर, तुमचा देश विरोहा करू नका. पण काय योग्य आहे शब्दांना, काय योग्य शब्दांना बोलत राहा. मित्रांना, तुमच्या परिवाराला पण नक्की सांगा की आमचे शब्द किती महत्त्वपूर्ण आहेत. आणि आज जिथे कुठे पण आहोत, जे काही पण आहोत, तो कष्टा परिणाम आहे, तो कसला परिणाम आहे, आमच्या शब्दांचा परिणाम आहे. जर आम्ही चुकीचे शब्द बोललो, नकारात्मक वस्तूंना बोललो, तर तेच आपल्याला मिळेल. जर आम्ही योग्य गोष्टींना बोललो जे वचनाप्रमाणे आहेत, जे आत्माने भरलेले आहेत, विश्वासाने भरलेले आहेत, जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही काय बोलतात, परमेश्वराच्या वचनाला बोलतात. भीती, असफलता, नाही नाही, हालेलुया. आम्ही नेहमी कोणाविषयी सफलता, शांती, आनंद, भरपूरी, उत्कृष्टता, हालेलुया. कारण हेच ते जीवन आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर या महिन्यात खूप काही आहे. तर निश्चयित करा की येणाऱ्या रविवारी तुम्ही आमच्या बरोबर आहात म्हणून. तोपर्यंत बाय बाय अँड गॉड ब्लेस यू.
वाव, आज आपण खूप काही शिकलो आणि आता ही वेळ आहे घोषणेची। या प्रेज द लॉर्ड, ही वेळ आहे घोषणांची। आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे घोषणांना बोलूया। माझ्या मध्ये उत्कृष्टतेची भावना कार्य करत आहे। मी देवाचा सर्वोत्तम आहे। मी विश्वासाने चालतो, डोळ्यांनी नाही। परमेश्वराचा आनंद हेच माझे सामर्थ्य आहे। माझे हृदय आनंदाने भरलेले आहे। मी या जगाच्या व्यवस्थेच्या वर जगतो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बाय बाय। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। जर तुम्ही हा प्रोग्राम आमच्या सोबत पहिल्यांदा पाहत असाल आणि जर तुम्ही आपले परमेश्वराला आपला मित्र म्हणून स्वीकारले नसेल, तर ही प्रार्थना तुम्ही आमच्या सोबत करू शकता आणि येशू ख्रिस्ताला आपला मित्र, आपला प्रभू म्हणून स्वीकारू शकता। तर जिथे कुठे तुम्ही आहात, तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता, आपले डोळे बंद करून स्वर्गाकडे उचलून आमच्या सोबत ही प्रार्थना करू शकता। लक्षात ठेवा, ही प्रार्थना तोंडाने बोलणे गरजेचे आहे आणि हृदयाने विश्वास करणे गरजेचे आहे। तर विश्वासाने बोला, तर चला आपण प्रार्थना करूया। बोलू शकता, प्यारे पिता, मी आपल्या पूर्ण प्राणाने येशू ख्रिस्त जीवित परमेश्वराच्या पुत्रामध्ये विश्वास करते। मी विश्वास करते की येशू ख्रिस्त माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी क्रूसवर मेले आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठवले। आज तो जीवित आहे। मी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये बोलवितो, आपला प्रभू, आपला स्वामी म्हणून। धन्यवाद परमेश्वरा, मी वाचवले, माझं तारण झालंय। आजपासून मी परमेश्वराच्या संतान आहे। मी विश्वास करते, मी अनंत जीवन ग्रहण केलेच। आजपासून मी या नवीन जीवनाच्या जागृतेत चालत आहे। येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। जर तुम्ही ही प्रार्थना आमच्या सोबत केली आहे, तर आजपासून तुम्ही येशू ख्रिस्त तुमचा मित्र आहे, तुमचा प्रभू आहे। हो, आणि स्वागत आहे तुमचा या परमेश्वराच्या महान, विशाल परमेश्वराच्या या महान फॅमिलीचा हिस्सा आहे। ही वेळ आहे जिथे मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छिते। धन्यवाद परमेश्वर, प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक मुलासाठी पिता परमेश्वर, या वेळी ज्याने आपलं जीवन तुला दिले, धन्यवाद परमेश्वर। येशू ख्रिस्त तू त्यांच्या जीवनाचा प्रभू आहे। शैतानाची कुठली युक्ती त्यांच्या जीवनामध्ये काम करणार नाही। धन्यवाद परमेश्वर। हो प्रभू, ख्रिस्तचे जीवन यांच्या मध्ये पूर्णपणे त्यांचे आत्मे आणि त्यांचे वच, तुझे आत्मे आणि वचनाद्वारे ते आशीषित आहे आणि एक आशीष आहेत। धन्यवाद परमेश्वर। ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे जिथं आपण आपली भेट देऊ शकता। जर तुम्ही आम्हाला सेंटरमध्ये पाहत असाल, तुम्ही ऑनलाईन पाहत असाल, तुम्ही आपली भेट सेंटरमध्ये देऊ शकता। आणि जर तुम्ही ऑनलाईन घरामधून बघत असाल, तर आमचे डिटेल्स स्क्रीनवर आहेत। तुम्ही आपल्या आई वडिलाशी बोलू शकता आणि बँक ट्रान्सफर ही करू शकता। चला आपण प्रार्थना करूया आपल्या भेटीसाठी। धन्यवाद परमेश्वर या भेट आणण्याच्या अवसरासाठी। ही भेट आपल्या आत्म्याद्वारे पिता परमेश्वर पवित्र आहे तुझ्या राज्याच्या वाढीसाठी। धन्यवाद परमेश्वर, जसे तुझ्या वचनाद्वारे आम्ही दिले, तुझ्या वचनाद्वारे त्याची आम्ही एक मोठी फसल आमच्या जीवनामध्ये आणत आहे। आमच्या जीवनामध्ये कुठले चांगल्या गोष्टीची कमी कधीच नसणार। धन्यवाद परमेश्वर या भेटावर, तुझे आशीष
आजच्या आव्हानाला आम्ही बोलवतो आणि आम्ही म्हणतो की ही वाढत आहे, बलवंत होत आहेत तुझ्या राज्याच्या सर्व गरजे पुरवण्यासाठी। धन्यवाद परमेश्वर, या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे चंगाईची। जर तुमच्यामध्ये कुणी असेल जे आजारी आहे, तर ही वेळ आहे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो। आणि विश्वास करा, ही परमेश्वराची इच्छा आहे की आपण नेहमी स्वास्थ्यमध्ये राहावं, चांगले राहावं। तर जिथे कुठे तुम्हाला त्रास असेल, तुम्ही तुमचा हात इतर एक हात ठेवू शकता आणि एक हात स्क्रीनकडे वाढू शकता आणि प्रार्थना करू शकता। धन्यवाद परमेश्वर। ही प्रार्थना करते पिता परमेश्वर प्रत्येक व्यक्तीसाठी जे प्रोग्राम पाहते आणि आजारी आहेत, धन्यवाद परमेश्वर। मी प्रार्थना करते, आय कमांड एव्हरी सिकनेस, एव्हरी इन्फर्मिटीज टू लीव इन द नेम ऑफ जीसस। प्रत्येक आजाराला, प्रत्येक दुखण्याला मी आदेश देते येशूच्या ख्रिस्ताच्या नावात, निघून जाण्यास। आणि शरीराच्या कुठलेही अंग सहीपणे काम करत नसेल तर तो हो पिता परमेश्वर, डोक्याचे केस आपण पायाचा पायाच्या नाखूपर्यंत चांगल्या रीतीने काम करते। री ओशाला बोलते, री धन्यवाद पिता परमेश्वर। प्रत्येक हाडांना मी आदेश देते चांगल्याने काम करण्यासाठी, धन्यवाद धन्यवाद। पवित्र आत्मा, हे शरीर, त्यांचे शरीर पवित्र आत्म्याचे घर आहे। प्रत्येक अंगाला तू नवीन करते, धन्यवाद परमेश्वर। जसं आम्ही प्रार्थना करत आहेत पिता परमेश्वर, तुझं सामर्थ्य तक काम करत आहे, धन्यवाद परमेश्वर। प्रत्येक व्यक्ती आपली चंगाईला ग्रहण करते, धन्यवाद धन्यवाद परमेश्वर। मी सांगते ते स्वस्थ आहे आणि ते चांगले येशूच्या ख्रिस्ताच्या नावात, आणि प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। जर तुम्ही आमच्यासोबत ही प्रार्थना केले, मला विश्वास आहे तुम्ही आपली चंगाईला ग्रहण केले आहे। आमचे डिटेल्स स्क्रीनवर आहे, आम्हाला फोन करा आणि सांगा परमेश्वराने तुमच्यासोबत काय केले। आपली टेस्टिमनी आमच्यासोबत शेअर करा, आपली गवाही द्या। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मला विश्वास आहे की तुम्हा सर्वांना खूप खूप मजा आली, हालेलुया। किती काय आपण शिकलो, आणि जसं मी प्रत्येक वेळा सांगते की जे काय आपण शिकतो ते आपल्याकडं ठेवू नका, त्या आपल्या मित्रांना, आपल्या तो आपल्या ज्यांना तुम्ही जाणता त्यांना सांगा, परिवाराला सांगा, त्यांना सांगा की हे त्यांना माहीत असणे गरजेचं आहे, त्यांना परमेश्वरचे वचन जाणणे काय आहे गरजेचे आहे। आणि ही तर एक खूप गरजेची गोष्ट आहे, इम्पॉर्टंट गोष्ट आहे की 18 मार्च पासून 2022 पर्यंत 18 ते 20 मार्च आमची चंगाई सभा सुरू झाली आहे, हालेलुया। 18 ते 20 मार्च रात्री 10:30 आपण पास्टर क्रेज सोबत या विशेष चंगाई सभाला जुडू शकता। आणि जर तुम्हाला कोणी माहिती आहे जे आजारी आहे, असू शकते की तुम्ही किंवा तुमच्या परिवारामध्ये किंवा आपल्या मित्रामध्ये कोणी आजारी आल, ज्यांना रिश्तेदार असू शकते, तुमच्या आसपडोसमध्ये, तुमच्या बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, तुमच्या शाळेमध्ये कोणी आजारी असेल, त्यांना या प्रोग्रामबद्दल सांगा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। लक्षात ठेवा, परमेश्वराला वाटते की सर्व मनुष्य स्वस्थ राहावे, चांगले राहावे, निरोगी राहावे। आणि विश्वास ठेवा, या प्रोग्रामाद्वारे खूप लोकांनी आपली चंगाईला ग्रहण केले, महान महान गवाही आली आहे या प्रोग्रामद्वारे, या हिलिंग स्ट्रीमद्वारे, हालेलुया। तर या अवसरला आपण मिस करू शकत, तर जर तुम्ही कोणाला जाणत असाल जे आजारी आहे, तुमच्या आई वडिलाला विचारा की कोणी आजारी असेल तर त्यांना सांगा की हा प्रोग्राम आहे, जे आजारी आहे त्यांना सांगा, त्यांना उत्साहित करा या प्रोग्राम बघण्यासाठी। जसं मी म्हणले 18, 19, 20 मार्च रात्री 10:30 हा प्रोग्राम सुरू होत आहे, डिटेल स्क्रीनवर दाखवत आहे। जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन पण करू शकता, खूप सिंपल आहे। आपलं नाव, नंबर किंवा ईमेल आयडी तुम्ही
तिथे रजिस्टर करू शकता आणि फक्त नाव नंबर असेल तरी तुम्ही रजिस्टर करू शकता. हालेलुया. तर जरूर आपल्या मित्रांना सांगा, अजूनपर्यंत उशीर झाला नाहीये तर लोकांना सांगा, त्यांना रजिस्टर करा. हालेलुया. सर आपण परमेश्वरला धन्यवाद देऊया या सर्व गोष्टीसाठी आपण आज शिकलो आहेत. धन्यवाद द्या परमेश्वराला त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या भलाईसाठी, कृपेसाठी जे त्यांनी दिली आहे. जिथे कुठे तुम्ही असाल आपल्या स्थानावर उभे राहू शकता. हात स्वर्गाकडे उचलून डोळे बंद करून आपण परमेश्वरला धन्यवाद देणार आहोत. धन्यवाद परमेश्वर, राजाचे राजा, राजांचे राजा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या दयासाठी, भलेईसाठी पिता परमेश्वर, प्रत्येक व्यक्तीसाठी तुझे धन्यवाद ज्यांनी हे प्रोग्राम पाहिले, कारण तुझे वचन त्यांच्या जीवनामध्ये प्रबल होत आहे. वचनाची गहरी समज त्यांच्या बुद्धीमध्ये काम करत आहेत. ते बुद्धिमान आहेत, ते सर्व श्रेष्ठामध्ये काम करत आहेत. हो पिता परमेश्वर, धन्यवाद त्यांच्या जीवनाद्वारे तुझे ज्ञानाची सुगंध सर्वत्र पसरत आहे. ते निर्भीकतेने सुसमाचार प्रचार करत आहेत. ते आपल्या स्टडीजमध्ये पिता परमेश्वर ते एक्सलेंट आहेत. त्यांच्या घरामध्ये शांती आहे, आनंद आहे. त्यांच्या घरामध्ये कुठली गोष्टीची कमी घटी नाही आहे. धन्यवाद परमेश्वर, ते प्रत्येक दिवस ते शांतीमध्ये, प्रेममध्ये, अनुग्रहमध्ये चालत आहे. धन्यवाद परमेश्वर. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, आमेन. परमपिताचे प्रेम, येशू ख्रिस्ताचे जीवन आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या सोबत सदा राहील. येशू ख्रिस्ताच्या नावेत आमेन. निश्चय भलाई आणि करुणा आमच्या सोबत जीवनामध्ये सदैव राहीन आणि मी सदैव परमेश्वरच्या घरामध्ये निवास करेल आणि येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुढच्या रविवारी आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय अँड गॉड ब्लेस यू. आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.